जामनेर तालु जामनेर तालुक्यातील तालुक्यातील लोणी येथे पोलीस पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांवर हल्ला चार जण अटकेत ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लोणी गावी ग्रामपंचायतीच्या जा जागेवरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकास आडवे आल्याने समोर आलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात विविध कलमांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे तथापि एक जण फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत जामनेर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तेथे गावातीलच व्यक्तींनी अतिक्रमण केले होते अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीनं वेळोवेळी संबंधितांना तोंडी लेखी सूचना दिल्या होत्या तसेच आणि जळगाव न्यायालयात दाखल केलेला दावा करण्यात आला सदर अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती त्यानुसार गुरुवारी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवित असताना दत्तू कडू उगले भास्कर काशीनाथ वाघ ज्ञानेश्वर कडू उगले यांनी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याशी हुज्जत घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या डोळ्याला दुखापत झाली तसेच असलेले पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड पोलीस कॉन्स्टेबल किरण शिंपी दिनेश मारवडकर महिला पोलीस कर्मचारी दिव्या छाडेकर यांनीही अतिक्रमणधारकांना चापटा बुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी दत्तू कडू उगले भास्कर काशीनाथ वाघ ज्ञानेश्वर उगले यांसह महादू उगले कीर्तिराज उगले सागर उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांना अटक करण्यात आली आहे तसेच पवन उगले हा संशयित फरार झालाय त्याचा पोलीस शोध घेत आहेत अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आला असून उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी यांनी दिलेल्या एकशे त्रेचाळीस एकशे तीनशे चोपन्न चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा एकशे वीस ब एकशे नऊ आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करतात कायद्याच्या रक्षणार्थ असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या भॅड हल्लाचा पाहूर शहर पत्रकार संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. प्रतिनिधी संतोष पांडरे न्यूज टुडे 24 जळगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताजा घडामोडींस साठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताजा घडामोडी